ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आता बातमी आहे रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भातील विचार करण्यास भाग पाडणारी। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। याच पार्श्वभूमीवर शासनाने रेमडेसिवीरचे इंजेक्शन देण्यासाठी एक वेगळी यंत्रणा सुरू केली असले तरी असे सांगितले जाते। यामध्ये शासन थेट जिल्हा अधिकाऱ्यांकडे हे इंजेक्शन पोहोचवेल आणि तिथून ते आवश्यक त्या कोविड सेंटर आणि मग संबंधित रुग्णांना ते इंजेक्शन देण्यात येईल। असे असताना अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी इंजेक्शन संदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केलाय। गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाच्या संदर्भात, रेमडेसिवीरच्या संदर्भात, ऑक्सिजनच्या संदर्भात अनेक बातम्या आल्या, अनेक आरोप प्रत्यारोप आले। मी काय त्याच्यावर फार भाष्य करणार नाही, पण रेमडेसिवीरचा तुटवडा आणि रेमडेसिवीरचं वाटप महाराष्ट्र स्तरावर कसं होतं याचं मला आपल्याला आज उदाहरण द्यायचं आहे। मी आज या ठिकाणी नगर जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो। माझ्याकडं हे दोन कागद आहेत, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह केसेस रिपोर्टेड 18 एप्रिल पर्यंत हा एक अधिकृत सरकारी आकडा आहे, आणि जे रेमडेसिवीरचं डिस्पॅच आज 18 तारखेला झालेलं आहे गव्हर्नमेंटकडून त्याचा आकडा आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3978 ऍक्टिव्ह केसेस दाखवतात आणि त्या ठिकाणी आज रेमडेसिवीर डिस्पॅच झालेला आहे 1054 वायल्स। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह केसेस आहेत 7295 आणि वायल्स डिस्पॅच झाल्यात 302। सातारा जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह केसेस आहेत 12681, वायल्स डिस्पॅच झाल्यात 610। आणि आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्हा, त्या ठिकाणी ऍक्टिव्ह केसेस आहेत 18163 आणि वायल्स आज डिस्पॅच झालेल्या आहेत 98। आता मला हे कसं आणि काय निकष लावलेले आहेत हे मला अजून कळलेलं नाही की ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी संख्या आहे ऍक्टिव्ह केसेसची त्या जिल्ह्यामध्ये हजाराच्या पुढे वायल सप्लाय होतात। आणि आमच्या नगर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी ऍक्टिव्ह केसेस जवळपास एक उच्चांक गाठलेला आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये, त्या ठिकाणी सगळ्यात कमी वायल होतात। आता पुढे डॉक्टर सुजय विखे पाटील बोलताना म्हणाले की 3 मंत्री असून देखील जिल्ह्यावर अन्याय होतोय, अर्थात धरण उशाला आणि कोरड घशाला अशी काहीशी परिस्थिती अहमदनगर जिल्ह्याची झाली असं देखील विखे यांच्या बोलण्यातून जाणवलंय। यावर नेमकं काय सांगितलंय खासदार सुजय विखे यांनी पाहूयात। याच्यावर आरोप प्रत्यारोप आपण भरपूर करू शकतो। जिल्ह्यात 3 मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये मला आज पडायचं नाहीये, कारण की आज माझ्यासाठी पेशंटचा जीव महत्वाचा आहे। आज आमच्या कुटुंबाकडून 300 रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत देण्यात आले नगर जिल्ह्यासाठी। फार मोठ्या प्रमाणात पेशंट माझ्या हॉस्पिटलला येऊन देखील त्या ठिकाणी रेमडेसिवीरची मागणी करत आहे, आणि मला या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पुरवण्यामध्ये फार मोठी अडचण होते। पण अशा पद्धतीचा अन्याय नगर जिल्ह्यावर का? त्या ठिकाणी या सरकारमध्ये सत्ताधारी आमदार काही बोलत नाहीत का? या जिल्ह्यामध्ये असलेले मंत्री काही बोलत नाहीत का? आणि म्हणून माझी सगळ्यांना आपल्याला विनंती आहे, हे जे सर्व सत्ताधारीमध्ये आहे, माझी सत्ता नाही, मी सत्तेमध्ये नाही, राज्यात केंद्राचा राज्याच्या वादामध्ये मला ज्याच्यावर बोलायचं नाहीये। टीव्हीवर त्याचा सगळा भरपूर चित्रीकरण झालेलं आहे। पण आज महाराष्ट्राच्या स्तरावर जे वाटप आणि जो अन्याय नगर जिल्ह्यावर होतोय हे माझं मत आहे योग्य नाही। माझी विनंती आहे या नगर जिल्ह्याच्या सर्व त्या ठिकाणी नेत्यांना, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना, मंत्र्यांना की तुम्ही केंद्र राज्य सोडून निदान राज्यामधला मिळणारा साठा तरी आपल्या जिल्ह्यासाठी तर आणू शकत नाही, तर मग आपण या पदाचा उपयोग जिल्ह्यासाठी काय करताय? आढावा बैठका होत आहेत, आढावा बैठकांमध्ये आश्वासनं दिले जातात, आणि मग आज हे रेमडेसिवीर जे मी उपलब्ध करू शकलो नगर जिल्ह्यामध्ये, याचा व्हिडिओ येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मी निश्चित आपल्याशी शेअर करेल की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही औषधं उपलब्ध करण्यासाठी मला काय करावं लागलं। कदाचित आज मी टाकलं तर आपण माहिती आहे की मागच्या 2 दिवसांमध्ये काय रेमडेसिवीरच्या बाबतीत राजकीय चित्र रंगलं। मला ते राजकारणामध्ये अजिबात रस नाही। मला माझ्या या नगर जिल्ह्याचा प्रत्येक व्यक्ती हा वाचला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी सर्व प्रशासनाला विनंती करतो की या पद्धतीचा अन्याय हा नगर जिल्ह्यावर केला जाऊ